वास्तु टिप्स वास्तु तथास्तु यूट्यूब चैनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। पैशासाठी उपाय हा आजचा व्हिडिओचा आपला महत्त्वाचा विषय आहे। चला चैनल सब्सक्राइब करा, लाइक करा, कमेंट्स करा। ज्यांनी ज्यांनी व्हिडिओला लाइक केले त्यांना धन्यवाद, आणि जे व्हिडिओ बघणार आहेत त्यांनी लाइक करा, कमेंट्स करा आणि चैनल सब्सक्राइब करा। व्हिडिओ भरपूर लोकांना पाठवायचे, कारण लक्षात घ्या छान छान उपाय आपण करतोय, लाभ आपल्याला होताय, आणि आपण जर दुसऱ्यांपर्यंत पोहोचवलं तर त्यांच्या झालेल्या लाभाचा पुण्य तुम्हाला आणि मला लाभणार आहे। चला उपायांच्या जगामध्ये आपण जातोय। पैसे येत नाहीयेत सध्या, पैशाच्या दृष्टीने खूप अडचणी आहेत। नवीन महिना सुरू झाला, नवीन वर्ष सुरू झालं, पण अजून पैशाच्या दृष्टीने हालचाल नाही आहे असं किती जणांच्या बाबतीत होते कमेंट बॉक्स मध्ये टाकायचंय। सत्य परिस्थिती आहे। व्यावसायिक सध्या पाहिलं तर थोडेसे हादरल्यासारखे झालेत, कारण तुम्ही बघू शकता गुगल पासून ते अमेझॉन आणि मोठमोठ्या कंपन्यांनी कामगार कपात केलेली आहे। स्विगी नावाची जी कंपनी आहे, झोमॅटो यांनी सुद्धा कामगार कपात केले, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही जी कामगार भरती केली ती जरा चुकली आमची, म्हणजे कामाचा तेवढा आवाका नसताना आम्ही कामगार भरती केली असं त्यांचं म्हणणं होतं। म्हणजे काय झालं की एक्सपेन्सेस कॅल्क्युलेशन चुकल्यामुळे त्यांचा हे गणित असं आलं की पैशाची कमतरता त्यांनाही जाणवते आणि आज आपल्यालाही जाणवते। चला आपण मग काय करूयात, पाणी मुरते कुठे आणि पाणी वाहून जाते कुठे याविषयी चर्चा करूया। भन्नाट उपाय देतोय। ज्यांना विश्वास आहे स्वतःवरती, माझ्यावरती, शास्त्रावरती आणि परमेश्वरावरती, त्यांनी हे उपाय करायचे आणि सलग 90 दिवस करायचे। यात पाच महत्वाच्या गोष्टी आपण पैसे येण्याच्या दृष्टीने पाहूयात। माझी वास्तुशास्त्र आणि ज्योतिष कन्सल्टन्सी घ्यायचीच आहे, खूप पक्क आणि परफेक्ट मार्गदर्शन माझ्याकडनं मिळतं, लाभ गॅरंटेड आहेत। ऑफिसच्या नंबरवरती कॉल करा 90219600 आणि नाव नोंदणी करा कुंडली आणि ज्योतिष कन्सल्टन्सीसाठी। पण आधी छोटे छोटे उपाय आणि चमत्कारिक उपाय लाभ देणारे। आता पैसे येण्याचे मार्ग कुठे आहेत? तुमच्या दरवाज्यातून। दरवाजा कोणता? घराचा आणि दुकानाचा, फॅक्टरी, इंडस्ट्री आणि शॉपचा दरवाजा। दरवाजा सुंदर आकर्षित करा, नंबर पहिला उपाय दरवाजापासून सुरुवात करतोय। दरवाजातले अडगळ भंगार काढून टाका। दरवाजामध्ये कुठले शू रॅक पडलेलं आहे, दरवाजामध्ये शूज असे इस्ततत पडलेले आहेत, वाळलेले फुलं अशी त्या तोरण लटकत आहे, दिवाळीचे आकाश दिवे असे धूळ बसून, जाळ्या मिठ बसून असे लोंबत आहेत, सगळे काढून टाका। चेहरा कसा सुंदर करता रोज, आरशामध्ये बघून अगदी छोटं छोटं सगळं मेकअप, परफेक्ट चेहरा का? तुम्हाला प्रेझेंटेबल राहायचं आहे। तुम्हाला लग्नामध्ये गेलायत, इंटरव्ह्यूला गेलायत, ऑफिसमध्ये गेलात, तुमचा चेहरा बघूनच ठरवलं जातं तुम्ही कसे आहात। मग चेहऱ्याला व्यवस्थित करतो ना, अरे तुम्हाला काम चेहरा बघून दिलं जातं, बायोडेटा कमी, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुम्ही कसं बोलताय, याच्यावरती सगळ्या गोष्टी आहेत। मग लक्षात घ्या, तुमचा घराचा दरवाजा म्हणजे चेहरा आहे, स्वच्छ आणि सुंदर करायचा नंबर दोनचा उपाय। उमरा रोज पुसायचा, नसला तर बसवायचा। कसा बसवायचा खायचं व्हिडिओ येतील। उमऱ्याला मस्तपैकी चंदनाचा अत्तर रोज लावायचं, ज्यांना शक्य नाही त्यांनी सोमवार, गुरुवार आणि शुक्रवार लावू शकता। उमरा ओल्या फडक्यांनी पुसायचा, चंदनाचा अत्तर लावा, किंवा वास्तू तथास्तू स्पेशल हिना अत्तर सुद्धा तुम्ही लावू शकता। हा दुसरा उपाय, उमरा पुसलाच पाहिजे स्वच्छ, कारण तो उमरा आपला मित्र म्हणून काम करतोय, प्रोटेक्टर म्हणून काम करतोय, ताकद देतोय आपल्या आयुष्याला, उमरा स्वच्छ पाहिजे। नंबर तीनची गोष्ट, घराच्या आत बाहेर जे पाय पुसणे आहेत ना, ते जुने झालेले बदला आणि नसतील तर टाका। हिरव्या रंगाचं पाय पुसणं तुमच्या घराच्या दरवाजाला पाहिजे। फक्त ज्यांचा एंट्रन्स नैऋत्यचा आहे त्यांनी ब्राऊन किंवा येलो कलरचं चालू शकतं। अलग लक्षात तुम्हाला, जुनी पायपुसणी धुतली जात नाहीत, आहेत त्याच्या जाळ्या जळमट बसलेली आहेत, त्याच्यात माती बसली, जरा झटका बाहेर नेऊन आदळा, जरा वॉशिंग मशीन किंवा घरात अगदी
घासून पुसून छान करा. तुमच्या घराचं पाय पुसणं दर आठवड्याला धुतलंच पाहिजे. कारण बघा ना, तुम्ही असं आहे का, तीन तीन महिने एकच रुमाल वापरते असं आहे का? नाही. मग त्या पाय पुसण्याला देखील बदललं पाहिजे. यानंतर जो उपाय आहे पैसे येण्यासाठी, तुम्ही तुमच्या उत्तर दिशेमध्ये, कारण ही पूर्व दिशा आपण पाहिली, आता उत्तर दिशेमध्ये अशा काही गोष्टी वजन ठेवलेल्या आहेत का की ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत, आणि त्या ठिकाणी तुम्ही इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजे फायर हे तुम्ही ठेवलेलं आहे नॉर्थच्या ठिकाणी. वजन काय थोडंसं हलवा. गॅस सिलेंडर उत्तर दिशेत आला की पैसे थांबणार, पैशाची लिक्विडिटी थांबणार. आग आली उत्तरेत म्हणल्यावर काय होणार या गोष्टीत? वास्तू व्हिजिटला आल्यानंतर इतक्या बारकाईने सगळ्या मी गोष्टी बघत असतो. बेड काढून बेडच्या खाली काय आहे, कपाटात काय ठेवलेलं आहे, अडगळ भंगार काही साचले का, बेडच्या खाली काय काय आहे हे प्रत्यक्ष मला बघावं लागतं. कारण अनेकांच्या बेडच्या खाली काय असतात, भांडी असतात, तुटलेल्या वस्तू ठेवलेल्या असतात, अनेक अशा गोष्टींचा संग्रह असतो की जो योग्य नसतो आणि ती चूक होते. आता पैसे येण्याच्या दृष्टीने आपल्याला उत्तर दिशेला तुम्ही काय करायचे, हिरव्या रंगाच्या गवताचं पोस्टर लावू शकता, त्या ठिकाणी पाणी ठेवू शकता आणि उत्तर दिशेमध्ये काही वजन असेल तर कमी करू शकता. आता पुढची गोष्ट अशी आहे, नंबर पाचवा उपाय आपल्याला करायचा असा आहे की तुमच्या घरामध्ये जी आग्नेय दिशा आहे त्या आग्नेय दिशेच्या ओट्यावरती, ओटा कुठे तुटलेला आहे का बघा, ओट्यावरती निळा रंग आलेला आहे का बघा, किंवा ओट्यावरती क्रॅक गेलेले असे काही टाईल्स फरशा काही असतील तर त्या काढून टाका. तुम्ही ज्या गॅस ओट्यावरती काम करताय त्या ओट्याचा रंग निळा तरी नाहीये ना, खूप पांढरा तरी नाहीये ना, बदला. वास्तू कन्सल्टिंगला आल्यानंतर मी प्रत्यक्ष सांगणार आहे काय काय करायचं, पण एक उपाय सांगतो की ज्या वेळेला आपण स्वयंपाक सुरू करतोय तेव्हा त्या शेगडीची पूजा करा. आठवड्यातनं एक सोमवारी आपण गृहीत धरू की त्या शेगडीची पूजा करणं गरजेचं आहे. अन्नपूर्णा देवीला नमस्कार करून स्वयंपाक करायला चालू करा. आग्नेय दिशेला अग्नी असेल तर लाभ भरपूर होतो, आणि जर उत्तर, वायव्य, पश्चिम, नैऋत्य, ईशान्य अशा ठिकाणी जर शेगडी असेल किंवा त्या ठिकाणी जर अग्नी आला असेल तर आपल्याला हा त्रास होतो. स्वतःहून बदलण्याचे प्रयत्न करू नकात. माझी वास्तुशास्त्र कन्सल्टन्सी घेऊ शकता. सोपं मार्गदर्शन मी तुमच्यासाठी आणलेलं आहे की व्हिडिओ प्लॅन कन्सल्टन्सी सुंदर ऑप्शन आम्ही तयार केलेला आहे की ज्यांना माझी व्हिजिट फी परवडत नाही किंवा मी जिथे पोहोचू शकत नाही त्यासाठी तुम्ही काय करू शकता, वास्तू तथास्तु ऑफिसला करून कॉल करून प्लॅन कन्सल्टन्सी घेऊ शकता. किंवा ज्यांना मला बोलवायची इच्छा आहे आणि प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्यायचं आहे आणि आयुष्यामध्ये फास्ट, परफेक्ट आणि उत्तम लाभ घ्यायचे, वास्तू व्हिजिटला मी यायला तयार आहे. ऑफिसला फोन करून नाव नोंदणी करा. यंत्रांसहित ही संपूर्ण वास्तू व्हिजिट केली जाते. घराचा काना कोपरा तपासला जातो. ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत माझ्याकडनं 20 वर्षात व्हिजिट करून घेतले सुखावह जीवन जगतायत, आणि त्यांना माहिती आहे की मी एकदा मकरंद सर आले की लाभ हा होणारच. पण ज्यांना शक्य नाही त्यांना व्हिडिओ प्लॅन कन्सल्टन्सी सुंदर ऑप्शन काढलेला आहे. ऑफिसमध्ये प्लॅन घेऊ शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही जाऊ शकता. घड्याळं बंद पडलेली काढली पाहिजेत. भिंतीवरची घड्याळांचा काटा थांबलेला असेल तो आपल्याला अजिबात बंद ठेवायचा नाही, चालू करा. जुन्या पडलेल्या बॅटऱ्या, गेलेले सेल, तुटलेली खेळणी, काय काय घरातलं असेल ते सगळं काढून टाका. आणि शेवटचा उपाय, सगळ्यांनी उजव्या हातामध्ये असा लाल दोरा घालायचा. तुम्हाला दिसतोय लाल दोरा, वास्तू तथास्तु ऑफिसमधून मिळतो, कुठूनही घ्या आणि घाला. हा शेवटचा उपाय आहे, लाल कलरचा दोरा घाला मनी अट्रॅक्शन साठी. लक्ष्मीला काय आवडतं, सुंदरता, आकर्षकता आणि नीटनेटकेपणा. जर सुंदर हॉटेल असेल तर तुमच्या पायाने लक्ष्मी तिथे जाणार आहे आणि त्याचा फायदा होणार आहे. तसंच तुमच्याकडे लक्ष्मी यायला पाहिजे ना, मग लक्ष्मीला आवडतात त्या गोष्टी करा. घर, ऑफिस, दुकान सुंदर टापटीप करा. आणि या दोन्ही गोष्टी वास्तुशास्त्राच्या नियमानुसार मित्रांनो असल्या पाहिजेत आणि योग्य ज्येष्ठ तज्ञाकडून कन्सल्ट करून घेतल्या पाहिजेत. व्हिडिओ कसा वाटला? 5 नाही 7 उपाय दिलेले आहेत, करायला चालू करा. सलग 90 दिवस करा, परमेश्वर कृपा प्रसन्न होणार आहे, लाभ मिळणार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका. शुभेच्छा, शुभाशीर्वाद.